कळवदेतील बसस्थानक परिसरात स्वयंपाकगृहामधील गॅस सिलेंडरला अचानक स्फोट झाल्याने घरातील काही वस्तूंचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. ही घटना घडताच अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यात आली. स्फोट झाल्यानं काही वस्तूंचं नुकसान झालं आहे. तथापि वेळीच सावधगिरी बाळगल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात सदरची घटना घडली. पालिकेचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आल्यानंतर आग आटोक्यात आली. तळोदा शहरातील व्यापारी विनोद गोरख चव्हाण यांचे बस स्टँडसमोर शेती उपयोगी वस्तूंची विक्रीचं दुकान आहे. त्यामागेच त्यांचं निवासस्थान देखील आहे. निवासस्थानी दुसऱ्या मजल्यावर घरात महिला स्वयंपाक करीत असताना गॅस रेग्युलेटर अचानक पेट घेतला. यात घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अंदाजे 70 ते 80 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीची घटना परिसरातील व्यापाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. योगेश जयंतीलाल पाटील, अशोक लक्ष्मण मराठे, सुरेश राजेश सुरेश परदेशी, जालंधर भोई, शैलेंद्र शेंडे, भैया चौधरी यांनी सिलेंडर बाहेर काढला. यानंतर नगरपालिकेचे अग्निशमन दल पाचारण करण्यात आले. त्यांनी तात्काळ तेथे येऊन अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. साहजिकच यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. विशेष म्हणजे सदर घर गजबजलेल्या बसस्थानक परिसरात आहे. त्याला लागूनच अनेक व्यावसायिकांच्या दुकानं आहेत. मात्र आगीवर लवकर नियंत्रण मिळवल्यामुळे इतर दुकानांचे नुकसान झाले नाही. तथापि आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत. घरातील कुठल्याही सदस्याला इजा झालेली नाही. यावेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी मेहनत घेत आग विझवली. दरम्यान पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अश्विनी परदेशी, कार्यालय अधीक्षक राजेंद्र माळे हे घटनास्थळी उपस्थित होते. MDTV साठी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा, प्रतिनिधी.